कलिका आज तू घरी येच? अश्विनीशी भांडण वगैरे झालं की काय? मग अगं घरी अभ्यास होत नाही म्हणतेस ना? नाही कलिका, ताई सासरी गेली म्हणून वाईट वाटते. थोडंसं अभ्यासात लक्ष लागत नाही. नाही, नंदूदादा स्मगलर्सच्या गाड्या दुरुस्त करतो. तुला कोणी सांगितलं? भलतंच काहीतरी. तुला काय कळतंय स्मगलर आणि फिगलर? न कळायला काय झालं, रोज टीव्हीवर दाखवत असतात. अगं ते खोटं असतं सगळं. पण नंदूदादा सांगत होता मला, त्यांच्याकडे पॉश गाड्या असतात, त्यांचा माल उतरणार असेल वर्सोव्याच्या धक्क्यावर. हे बघ, तू लक्ष देऊ नकोस. लक्ष नाही दिलं म्हणजे झालं? परवा प्रशांतदादा सुद्धा अण्णांना सांगत होता, तुम्ही आम्हाला जे शिकवता ना त्याचा बाहेरच्या जगात अजिबात उपयोग होत नाही. अण्णांना? हो. मग ते काय म्हणाले? ते म्हणाले बरोबर आहे तुझं. आणखीन पण बरंच काय काय म्हणाले अण्णा, मला कळलंच नाही. ए माई, तू घरी राहत जा ना, तू कशाला जातेस त्या प्रौढ साक्षरता वर्गात? अगं त्या अशिक्षित लोकांना शिकवायला नको का? त्यांना अडाणी ठेवून कसं चालेल? कशाला, आम्ही एवढं शिकतोय काय उपयोग? अडाण्यासारखेच वागतो ना. आपको किससे बात करनी है? प्रशांत जी, हाँ आप जरा एक मिनट होल्ड करेंगे? हाँ प्रशांत दादा, फोन. हेलो जी, आप बोल रहे? हाँ नहीं नहीं, निकल ही रहा था मैं. टाइम क्या हुआ है? मैं 24 घंटे मोबाइल ऑन नहीं रखता. आप ऐसा कीजिए, आप 11 बजे के बाद में ऑफिस में फोन कीजिए, मैं ऑफिस की बातें घर पे नहीं करता. अलके, कोणाचा फोन आहे बघ ना, आणि माझा असला तर मी नाही आहे म्हणून सांग. अरे तू सांग ना. हॅलो, हाय लतिका. लतिका कशी आहेस? ओ तुझ्या सासऱ्यांना बोलायचंय? अगं पण कोणाशी, दादा काका कुणीच नाही आहे घरात. अण्णा आहेत, बोलतेस? हां लतिका. अरे हॅलो लतिका, कशी आहेस बच्चा तू? हा हा, गडबड ना? लक्षात आहे म्हणजे गाडी नाही? काय कल्पना नाही बो, बोलायचंय? हा दे बघू त्यानं. हा कुळकर्णींकडे आपण काय गाडी वगैरे पाठवणार होतो, विचार. नमस्कार कुळकर्णी साहेब. हो गडबडीत असाल ना, झाली का सगळी बांधाबांध? हो सांगितलं, लतिकाने सांगितलं मला. हां हो, गाडी तर लागेलच. नाही काय माहिती नाही. मी असं करू का, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू का? एक 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 मिनिट. हा एक मिनिट. आई म्हणते की आपल्या गाडीबद्दल नाही विचारत आहेत ते. नंदूला विचारलं होतं त्यांनी पास्कलकडे गाडी आहे का, पण नंदू म्हणाला आत्ता नाही ना सांगता येणार, कारण ऐनवेळी. हा हॅलो कुळकर्णी साहेब, नाही आनंदाच्या गाडीचा काही भरोसा नाही आहे. हो हो हो, सामानाला वेगळी गाडी लागणारच, आणि तुम्ही चौघे नाही का? हो नाही, लतिकाचा काका घेऊन गेलाय ना संध्याकाळी. तुम्ही नाही तर असं का नाही करत, आमची गाडी घेऊन जा ना, आम्ही येऊ की टॅक्सीनी? हा हो
चालवणार कोण हा एक प्रश्न आहेच नाही का. हो हो बघतो मी. हो फोन करायला सांगतो नाही तर मी स्वतः फोन करीन. हां बर. कुळकर्ण्यांकडची माणसं टेन्शनमध्ये आहेत. धनंजयराव चाललेत ना अमेरिकेला. अण्णा टॅक्स्या मुंबईभर फिरतात, दिवस रात्र संपावर नसतात, आणि एअरपोर्टवर जाण्याची सुद्धा ना परवानगी असते त्यांना. झालं का पुन्हा तुझं सुरू? हा झालं. आपलं काय ठरलं होतं? दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करायचा पण स्वतःच्या बुद्धीनी. हॅलो हॅलो. नाही वो घर पर नाही आहे. नाही पता नाही. आप ऑफिस में ट्राई कीजिए ना. हां कोणासाठी फोन होता? मी विचारतोय कोणासाठी फोन होता. प्रशांत दादा. मग तो आहे ना घरात? पण त्यांनीच सांगितलं होतं की त्याला फोन आला तर तो नाही आहे असं सांग. किती सहजपणाने खोटं बोलता तुम्ही. तुम्ही मुलं फार बदलायला लागलायत अलीकडे. मोठी होता होता फार बदलताय. सॉरी अण्णा. अण्णा जाऊ. अलका आहे? अलका. अण्णा ही माझी मैत्रीण जानकी, माझ्याबरोबर कॉलेजमध्ये असते. असं आणि जानकी हे आमचे अण्णा. नमस्ते. नमस्कार. अगं येईन. ब्रेक चाललाय वाटत. कसला ब्रेक? अभ्यासातला. अश्विनीकडे नाही गेलीस काय ग? तुम्हाला इथे बसायचंय का? मला टीव्ही बघायचंय. तुम्ही आतल्या खोलीत जा ना, नाही तर समुद्रावर. जानकीला आवडतो ना समुद्र? नाही ती आत चालली आहे, आईशी बोलणारे असती. पण प्लीज तू पोहोचव मला. अगं त्या दिवशी माहिती मी रस्ता चुकले. हो मग तुझा भाऊ भेटला. मग काकू. जानकी काकू. चल कलिका. ए कलिका, अश्विनीकडून तू किती वाजेपर्यंत परत येणार आहेस? मी जाणारच नाहीये. का? अगं एअरपोर्टवर जायचंय ना. कशाला? कशाला म्हणजे काय? रीत असते. कसली रीत बीत? सगळे आपल्यालाच असतं, त्याला काही नाही का? हे बघ, या विषयावर तुझ्या बाबांची आणि माझी भरपूर चर्चा झालेली आहे. मला तुझ्याशी बोलण्याची अजिबात हौस नाही. कलिका, मी तुझ्याशी बोलतीये. आणि हे असं वागायला कुठे शिकलीस? शिकायला कशाला हवंय? अश्विनीकडे का नाही जायचं तुला? सोडून दिलास अभ्यास बिभ्यास, भागली हौस? हो. अगं त्याचा काही उपयोग नसतो का जगात? अशी का वागतीयस तू? आम्ही काय गोडं मारलंय तुझं? तुम्ही काही केलं नाहीत बाई, तुम्ही काही केलं नाहीत. आपला प्रशांत दादा एवढा मोठा MBA, मोठ्या फिनान्स कंपनीत एक्झिक्युटिव्ह आहे, पण तो सुद्धा अण्णांना म्हणाला शिकून बिकून काही उपयोग नाही, बाहेर त्याचा काही उपयोग होत नाही, खोटं बोलता आलं की झालं. आणि नंदू दादा स्मगलर्सच्याकडे पॉश असतात म्हणे, मग हे त्याच्यावर ओरडले तर ह्याला चालतं. करायचंय काय शिकून बिकून?
अण्णा म्हणाले तुला जग बदलायचंय ना, मग राजकारणात जा, कशाला करायचाय अभ्यास. अगं हे सगळं तू का ऐकतेस? ते बोलतात त्याचा अर्थ कळत नाही तुला, अजून लहान आहेस तू. अजिबात लहान नाहीये, अजिबात लहान नाहीये मी. आई आपल्या घरात अक्का आहे ना 80 वर्षाची, म्हणून तुम्हाला मी लहान वाटते. अश्विनीच्या घरी बघ, कुणी आजी आजोबा नाहीयेत ना, सगळे मोठी समजतात तिला. अगं 10 वर्षाची असल्यापासून एकटी किल्लीनं दार उघडून घरात जाते ती, आणि आई ऑफिसला गेली ना की घरी थांबते एकटी एकटी. अगं काय झालंय काय तुला? मला शहाळ्यासारखा वागायचा कंटाळा आलेलाय, आणि त्याचा काही फायदा पण नसतो. हे बघ, तुला यायचं नसेल तर येऊ नकोस, मी त्यांना सांगेन कलिकाला अभ्यास आहे. सांग. तुझा मूड द्यायला काय झालं? आणि जानकीशी नीट बोलली का नाहीस? अभ्यास नाही का तुला? नाही. अरे मला करायचा होता, त्या करू दिला नाहीत ना, आता मला करायचंच नाही. जा, नुकसान करून घेशील स्वतःच. अडाणी राहणार आहेस का आयुष्यभर? मी झोपली. कलिका, ए कलिका, कलिका, ए कलिका, तू त्रास देऊ नको. सा कलिका, हॅलो, जा ना. कुणी आहे का तिकडे? कुणी बोलतय का? ए अगं हे सगळं लिहून दाखवू घेऊ तू. अहो मी फक्त पॉइंट्स लिहिते, तुम्ही असं म्हणालात असं नाही. पण नकोच ग प्लीज. म्हणजे खरं सांगू का तुला, म्हणजे अगं जसे फायदे असतात ना तसेच तोटेही असतात एकत्र कुटुंबाचे. आता माझं लग्न खूप लवकर झालं, त्याच्यामुळे स्वतःचा संसार वगैरे स्वप्न काही नव्हतेच मुळी. त्याच्यामुळे भरल्या घरात पडले ना ते बरंच वाटलं बघ. माणसं होती, आधार होता, पण आता वाटत काय वाटत? वाटत की या सगळ्या पसाऱ्यामध्ये माझा संसार कुठला? म्हणजे माझी मुलं ही देशमुखांची मुलं, त्याच्यामुळे ती देशमुखांच्या रीतिरिवाजाप्रमाणेच वागणार वाढणार. माझा छाप कुठेही नाही. मग हा विचारच नको, म्हणून मग स्वतःला स्वयंपाकघरात गाडून घ्यायचं. म्हणजे तशी मला स्वयंपाकाची आवड होती हा पहिल्यापासून, पण मग पुढे तोच आसरा वाटायला लागला. या सगळ्या गुंत्यातून पळून जायचं ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर. अय्या हे सगळं तुम्हाला कळतं? दिस इज सायकोलॉजी. ए ते तुमचे शब्द नाही कळत मला, पण न कळायला काय झालंय ग. आता वाटत यालकाने ना याच्या एवढ्यात या सगळ्या धबडग्यातनं मुलांच्याकडे दुर्लक्षच झालं बघ. अलका, नंदू, प्रशांत यांच्या मनात काय आहे म्हणजे त्यांची सायकोलॉजीच कळत नाही बघ मला. आणि आता वाटतं हे सगळं कळायला खूप उशीर तर नाही ना झाला? ए हे हे सगळं मी तुझ्या अभ्यासासाठी म्हणून सांगते, माझी तक्रार समजू नकोस. अगं पुन्हा जन्म मिळाला ना तर हेच घर आणि हीच माणसं मागून घेईन बघ. तुला नाही समजायचं, लहान आहेस ग अजून. त्या गोष्टीतला राक्षस असतो बघ, त्याचा प्राण नाही का पोपटाच्या कंठात असतो, तसा माझा प्राण या कुटुंबाच्या कंठात आहे. अगं आमच्या सगळ्यांचाच. गाडी पाठवायला सांगितले ना त्यांनी? हो नाही बघ, तुझ्या ऑफिसच्या ड्रायव्हर बरोबर गाडी पाठवता आली तर.
गैरसोय होईल ना तुझी हो असं म्हणतोस हा फार पंचायत करून टाकले रे त्यांनी हो ठीक आहे तुम्ही कोणी कबूल केलं होतं का गाडी पाठव म्हणून अजिबात नाही हा काय बोलण्याचा विषय झाला का गाडी लागेल असं म्हणाल्या होत्या लतिकाच्या सासूबाई पण आम्ही पाठवू असं मी म्हटलेलं नव्हतं विचित्रच दिसतेत माणसं आहेतच आहेतच काही बघू नका तिच्याकडे अण्णा हा नाही मी आता ठरवलंय दादानी ड्रायव्हर कडून गाडी पाठवली ना इकडे की ती तशीच्या तशी कुलकर्ण्यांच्याकडे पाठवायची बस दॅट्स ऑल आपण एअरपोर्टवर कुणीही जायचं नाही अहो असं कसं चालेल आता चालणं बिळणं सगळं बंद करा खूप लाड केले आपण त्यांची लग्न ठरल्यावर म्हणू नका झाल्यावर म्हणू नका लतिकासाठी सगळं करायचं लतिका लग्न करून सून म्हणून गेले त्यांच्याकडे ओलीस नाही ठेवलेली जरा इकडचं तिकडे झालं की गळ्याला तात ते काही नाही आत्ता चाललाय ना तो धनंजय लतिका अमेरिकेला जाईपर्यंत काही संबंध नाहीये त्यांचा आणि आपला हे सगळं आत्ता बोलून काय उपयोग आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही अण्णा पण काळ सोकावतो अरे व्याही झाले म्हणून काय वाटेल ते मागाल का काय या आधी अमेरिकेला गेला तो कसा गेला दोन दोन गाड्या घेऊन ते काय नाही माझीच चूक झाली आत्ताच्या आत्ता फोन करतो कुलकर्ण्यांना त्यांना सांगतो आम्हाला जमत नाही गाडी पाठवायला काय करायचं ते करा घरी परत जाताना लतिकाला इकडे सोडून जा कसे सोडत नाही ते बघतो काय नंबर आहे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे अण्णा तुमच्या लक्षात येत आहे का झाला तुझा त्रागा करून आता मी बोलू थोडं हे बघ संतापानं काही होत नाही फक्त विचार खुंटतात तू जितकं बोलशील ना तितके विचार थांबतील मला सांग मूळ मुद्दा गाडीचा आहे का नाही ती बाब गौण आहे प्रश्न असा आहे की ते आपल्याकडे म्हणजे आपल्या मुलीकडे कोणत्या वृत्तीने पाहतात त्यांची वागण्याची पद्धत काय त्यांची संस्कृती काय हे बघ उद्या शांतपणे त्यांच्याकडे जा आणि सांग मी माझ्या मुलीला घेऊन जातोय रोज फोनवर बोलणं होईल 8-15 दिवसांनी येत जाईल तुला जमत नसेल तर मला सांग मी जाईन बरोबर आहे तुमचं म्हणणं माई आपण दोघी जाऊ ते काय विठाबाईकडे नाही जायचंय मला तरी फरक दिसत नाहीये दोघांच्या नंदू ए नंदू अरे झालास का रे तयार चल चल बाबा लवकर चल 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 कुठे अक्का अरे कुठे काय विमानतळावर जायचंय ना आपल्याला कोण म्हणतो जावई बापू निघालेत ना असं काय बघतोस बावळ्यासारखा दादानी ऑफिसातून गाडी सुद्धा पाठवली आहे पण अक्का अग 60 वर्षाच्या वरच्या माणसानं बंदे विमानतळावर काही काळवेळ बघून चेष्टा करशील की नाही चल निघायला हवं आपल्याला नाही अक्का खरंच शिवाय एका माणसाला सोडायला फक्त 3 माणसं जाऊ शकतात नवीन दूल आयुष्य पद आहे ना ग तिकडे अण्णा थांबलाय आणि माई सुद्धा ते काय 60 वर्ष दिसतातच माझा एक काम करणं तू हे इयरिंग हेड काढून ठेव म्हणजे तुझं वयच कोणाला कळणार नाही तुझ्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही चल निघ मी दमलोय गावी सांग तूच अक्का तू आणि अण्णा जा आम्हाला सगळ्यांना काम आहे तिकडे तुम्हाला रोजच काम असतात अगं अमेरिकेत असं कुणी कुणाला सोडायला बिडायला जात नाही आपण कशाला जायचं घाट्यांसारखं नाहीतर काय आणि अक्का समजा आपण सगळ्यांनीच ठरवलं जायचं तर आपल्याला एक मिनी बस भाड्याने घ्यावी लागेल मी जाते इथून तुम्ही चेष्टा करत बसा कोण कोण जात
आई बाबा अक्का आणि अण्णा फक्त फक्त चार जण जात आहेत चार धनंजयला टाटा बाय बाय करायला कशाला तो आला होता का नमस्कारापुरता तरी जाऊ दे ना आपल्याला काय करायचंय मला करायचंय करायचंय म्हणजे करायचंय मी आता ऐकून घेणार नाही हा कुणाचं अलकाचं वारं शिरलं वाटतं ती नुसती बोलते तिच्यात काही दम नाहीये मी जे करणार आहे ना तू पक्षीलच काय करणार आहेस तू ते मी अजून ठरवलेलं नाहीये तू बघच पण बघच अभ्यास कर परीक्षा आली आहे आज रंगीला आहे टीव्हीवर